शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके कट्टर शिवसैनिक आहेत आगामी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी झाल्यानंतर खरा शिवसैनिक हिंदुत्वाला मतदान करणार की काँग्रेसच्या उमेदवाराला मत देणार याचं उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी द्यावं त्यांनी स्वत आत्मपरीक्षण करावं नरके यांच्या विजयाची चिंता त्यांनी करू नये अशी प्रतिक्रिया कुंभी काचा संचालक संजय पाटील खुपिरेकर आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शनिवारी झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात चंद्रदीप नरके यांच्यावर टीका केली होती या पार्श्वभूमीवर कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली चंद्रदीप नरके हे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी विचाराचे आहेत नरके शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा आमदार झाले आताही शिवसेनेतून फुटण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे नरके यांना गद्दार म्हणणं योग्य आहे का याचं जिल्हाप्रमुखांनी आत्मपरीक्षण करावं असं संजय पाटील म्हणाले चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती आणि काही ग्रामपंचायतींमध्ये फडकवला एका सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद दिलं शिवाय बाजार समिती आणि गोकुळदूत संघात शिवसैनिकांना संधी दिली गेल्या तीन वर्षात नरके यांच्या संघटन कौशल्याचं त्यावेळेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कोणतंही चित झालं नाही तरीही नरके यांनी शिवसेना सोडली नाही येत्या विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे जाऊ शकते अशावेळी खरा शिवसैनिक हिंदुत्वाला मतदान करणार की काँग्रेसला मत देणार याचा संजय पवार यांनी विचार करावा अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली कट्टर हिंदुत्ववादी नागरिक शिवसेनेलाच मतदान करणार त्यामुळे संजय पवार यांनी नरके यांच्या जयपराजयाची काळजी करण्याची गरज नाही असंही ते म्हणाले पत्रकार परिषदेला संचालक पी डी पाटील अनिल पाटील अजित पाटील संजय जाधव सरदार मिसाळ इंद्रजित पाटील निवास पाटील उदय चव्हाण मोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते